मग आता पुढे आलं बघा आपल्याला स्त्रीलिंगीचं बघायचंय स्त्रीलिंगीमध्ये थोडस किचकट पॅटर्न होता पहिलं अकारांत बघ वीजचं अनेक वचन करताना आपण विजा केलं होतं आणि आद्या अक्षरातील दीर्घ ई चे रूपांतर ई मध्ये केले होते बघा म्हणजे काय केलं अकारांत काय झालं होतं आकारांत झाले होते त्याच्यानंतर आणखीन एक अकारांतवाले घेतले होते म्हणजे केळ केळचं आपण केले होते बघा बरं केळी केळचे केले होते केळी अ म्हणजे याचा अर्थ काय झालं सर इकडं अकारांचं आकारांत झालं स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी अकारांचं काय झालं इकडं इकारांत झाले दोन वेळेस बदल झालेले आहेत मग चला या नियमाचे काय उदाहरणं आहेत का याच्यामध्ये तुम्हाला सर पाहता येईल बघा खारीकचं अनेक वचन काय होईन खारका रेघचं काय होईन रेघा बघ अकारांचं आकार सुन सुना लगेच उकार करा आपण गायचं काय होईल गायी अकराच इकरांत झाले त्याच्यामध्ये य च्या ऐवजी काय असं इ गायी असं लिहिण्याऐवजी गायी असं लिहिण्याची पद्धत आलेली आहे यचं काय सर इ य ला तर इ ईलाच प्राधान्य द्यावे गायचं गायी त्याच्यानंतर भिंत भिंती भिंतच भिंती अनुस्वार कायम गम्मत आता बघा बरं गंमत हा शब्द घेतला आणि त्याचं अनेक वचन करायचंय तुम्हाला गमती का गमती आता याच्यातलं कोणतं बरोबर वाटतंय बघा बरं तुमच्या मनातल्या मनात एक तुम्ही गमती का गमती सर सांगितलं अनुसार कायम ठेवायचं नाही नाही भिंतच भिंती करताना अनुसार बघा बरं भिंत भिंती गमत गमती हे याच्यातलं पहिलं चुकलेलं आहे दुसरं बरोबर आहे त्याचं कारण काय अनुस्वार युक्त अनुस्वाराच्या नंतर जर अनुनासिक व्यंजन येत असेल तर अनेक वचन करताना किंवा त्याचं सामानरूप करताना अनुस्वाराचा लोप होतो बघा अनुस्वाराच्या पुढे जर अनुनासिक व्यंजन असेल तर अनेक वचन करताना किंवा त्याचं सामानरूप करताना अनुस्वाराचा लोप होतो म्हणून इथं गमती तसंच हे बघा याच्यामध्ये बघा गमत गमती किंमत किंमती याच्यामध्ये पण अनुस्वार निघून जाते हे दोन शब्द आपल्यासाठी महत्वाचे अ मध्ये बघा बरं शेवटी अच काय झालं अकारांचं आकारांत झालंय आणि अकारांचं काय झालं इथं इकारांत झाले पण काही शब्द तुम्हाला इथं अकारांत वाले दिसत आहेत त्यामध्ये एक लक्षात ठेवायचंय की हा शब्द समजा विहीर आला परीक्षेला तर विहीरचं अनेक वचन तुम्ही काय करणार आहात तर विहीरचं अनेक वचन विहिरी होते अनेक विहिरी खोदल्यात विहिरी मग काय झालं शेवटच्या अक्षरातील च रूपांतर इथं दीर्घ ईमध्ये होईल बघा दीर्घ ईमध्ये आणि उपांत्य म्हणजे त्या आधीच जे, जे अक्षर आहे त्याच्यातलं दीर्घ ईचं रूपांतर ई मध्ये होते बघा आणि सुरुवातीच्या अक्षरामध्ये काही बदल होत नाही मग हा झाला विहिरी हे शुद्ध लेखना सुद्धा परीक्षेला येऊन गेलेले आहे बघा विहीर विहिरी इथं काय विहीर विहिनी शेवटच्या च काय झालं दीर्घ इकारांत झाले अकारांचं इकारांत झाले आणि रस्व ई मध्ये रूपांतर झाले उपांत्य अक्षराचे पुरा धोबिनी रस्व नि दीर्घ वाघिन वाघिनी घिरस्व नि दीर्घ मैत्रीण मैत्रिणी त्रिरस्व नि दीर्घ बहिन बहिनी हिरस्व नि दीर्घ या पद्धतीनं यांचं एक वचन केले जाईन बघा अ झाले आता आज आपण अभ्यास करूया चला भाषाच एक वचन काय झाले होते भाषा याचा अर्थ आकारांचं आकारांतच राहिलं रूप काही बदलले नाही जिथे इथे रूप बदलले ते बघा आंबाचं आंबे झालं तर कुत्रा कुत्रे रस्ता रस्ते ससा ससे हे नियम बाधित झाले पण भाषाचं इथं कार्यालय भाषाच राहिले जगा अ आ त्याच्यानंतर ई मध्ये घेतला होता आपण एक शब्द बाई बाईचं अनेक वचन करताना घेतलं होतं बाया काय झालं होतं इकारांचे झाले होते याकारांत अ आ ई झाले उ घेतले होते पुढे आपण सासू सासूचं अनेक वचन करताना पाहिले होते आम्ही सासवा म्हणजे उकारांचं काय झाले होते वाकारांत पहिले आपण इकडे नियम परत तयार करून घेऊया नंतर इकडं उदाहरणाकडे जाऊया सासूच झालं सासवा त्याच्यानंतर वाला एकच शब्द होता बघा यांच्याकडं आते त्याच्यामुळे मी इकडे यादी दिसणार नाही आतेच काय झालंय आत्या पै हा का शब्द घेतला तोही एकच होता पईचं पया म्हणजे इकडे झालं बघा एकारांचं काय झालंय आकारांत आयकारांचे काय झाले आकारांत आणि एकमेव शब्द होता ओकारांचा तो म्हणजे बायकोचं आणखव वचन झालं होतं बायका ओकारांचं आणक वचन करताना काय होते आकारण तो एकमेव शब्द आहे म्हणजे हे तिन्ही एक एकच शब्द आहेत ते लक्षात ठेवायचं